पाहूयात कोरोना संदर्भातील पलूस येथील बातमी. सद्यस्थितीला पलूस तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 पोहोचली असून नागठाण्यातील 20 तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दिली आहे. आज दिनांक 15 जुलै रोजी नागठाणे तालुका पलूस येथील 20 युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून सदर व्यक्ती ही नागठाणे येथील पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरातील आहे. पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील 6 व्यक्तींना पलूस येथे संस्थात्मक विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सध्या नागठाणे गावामध्ये 28 दिवस कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. दरम्यान नागठाणे गावाला पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, पलूस तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रागिणी पवार, भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर नरेंद्र पवार, आरोग्य सहाय्यक सतीश ननावरे, नागठाणे आरोग्य उपकेंद्राच्या सौ दारवंटे, सरपंच त्रिवेणी मोकाशी, उपसरपंच धनाजी पाटील, ग्रामसेवक एस आर पाटील, तलाठी एन जी अत्तार, पोलीस पाटील दिलीप कराडकर आदींनी भेट दिली. दरम्यान संबंधित कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचं काम प्रशासनाकडून सुरू केले असता संबंधित कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील 10 हाय रिस्क संपर्कातील असून 24 लो रिस्क संपर्कातील आहेत. तसेच सदर व्यक्तीचे स्वॅब उद्या दिनांक 16 जुलै रोजी घेण्यात येणार असून संबंधित लोकांची स्वॅब तपासणीकरता कोविड हॉस्पिटल मिरज येथे पाठवणार असल्याची माहिती भिलोडी आरोग्य केंद्राकडून देण्यात आली आहे. काल अखेर पलूस तालुक्यामध्ये 54 कोरोनाबाधित व्यक्ती होते. आज नागठाण्यामधील एक पुरुष कोरोनाबाधित आढळल्याने पलूस तालुक्यातील रुग्णांची संख्या 55 झाली असून पलूस तालुक्यातील सर्व नागरिकांना सावध राहावं असे सूचित करण्यात येते. त्याचबरोबर नागठाण्यातला जो रुग्ण आढळला त्या रुग्णाच्या अनुषंगानं त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलं. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगानं 6 हाय रिस्कमध्ये पकडून त्यांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यात आलं आहे आणि 16 लो रिस्कमध्ये असून त्यांचा स्वॅब घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पलूस तालुक्यातील आणि नागठाण्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते. त्याचबरोबर त्यांना सूचना करण्यात येते की लोकांनी ती शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करावं, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, मास्कचा वापर करावा आणि विनाकारण गर्दी करू नये आणि गर्दी करून गप्पा मारू नये. हे नियम पाळावेत आणि हे जर नियम पाळले नाही तर आपणावरती कडक कारवाई करण्यात येईल अशी नोंद घ्यावी.